छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील 6 धरणांची पाणी पातळी 0% असल्याचा अहवाल पाटबंधारे विभागाने सोयगाव तहसील कार्यालयात दिला. त्यामुळे आता सोयगाव तालुक्यात केवळ आठवडाभर पुरेल इतका जलसाठा आहे. मात्र साताऱ्यातील रहिमतपूर पंचक्रोशीमध्ये मात्र तुफानी पाऊस झालेला आहे. नदी नाले तसंच या ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचलेलं दिसलं तर नदीला पूर सुद्धा आलेला दिसला. सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. 2 दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे. ओढे नाले बंधारे धुडे भरून वाहत आहेत. जिल्ह्यात 2 ठिकाणी वीज पडली. सोलापूर शहरात शिलाई गोडाऊनवर वीज पडली तर 1 लाख रुपयांचं नुकसान झालं. तर दोडी गावात शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्यानं शेतकरी गंभीर जखमी झालाय. पंढरपूर शहरात पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये झालेल्या पावसामुळे शेती मशागतीच्या कामांना ब्रेक लागलाय. तर पहिल्याच पावसात रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पावसानं नागरिकांची गैरसोय झाली आहे. विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झालाय. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी 3.99 इतकी झाली आहे. या 2 धरणात 2 दिवसात धरण क्षेत्रात ढगाळ वातावरण आणि काही प्रमाणात पाऊस झाल्यानं बाष्पीभवन 0 झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली आहे. मागील पावसाळ्यात जायकवाडी धरणात केवळ 47% पाणी वाढलं. यातून सध्या 3.99 पाणी धरणात आहे. शनिवार दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील अप्पर ओटा या ठिकाणी झाड पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाकडे पहाटेपर्यंत शहराच्या विविध भागात झाडपडीच्या 55 तसेच मागील बऱ्याच ठिकाणी पाणी साचण्याच्या सुद्धा घटना घडल्यात. तर भिंत पडल्याची एक अशा 79 घटनांची नोंद झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी मध्यरात्री लोहगाव कलवड वस्ती येथून पाण्यात अडकलेल्या 3 व्यक्तींची सुखरूप सुटका केली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालंय. त्यामुळे सध्या या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या 24 तासात मान्सून मुंबईमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवला गेलाय. त्यामुळे आजपासून पुढील 4 दिवस राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात होईल असं हवामान खात्यानं वर्तवलेले अंदाज वर्तवला. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील 6 धरणांची पाणी पातळी ही 0% आल्याचा अहवाल पाटबंधारे विभागानं दिलेला आहे. त्यामुळे आता सोयगाव तालुक्यात केवळ आठवडाभर पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक आहे. 36% आणि बनोट 30% ही 2 धरणे वगळता कोणत्याही धरणात समाधानकारक जलसाठा उपलब्ध नाही. तालुक्यातील हनुमंतखेडा गोंदेगाव जंगला तांडा अंजना वरखेडी काळदारी हे प्रमुख 6 धरणं 0% असून कोरडी ठाक पडली आहे. अंतर्वली सराडीत सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील यांनी 10व्या महिन्यातील 4थं उपोषण सुरू केलंय. शनिवारी सकाळपासून हे उपोषण सुरू झालंय आणि त्याच्या या उपोषणाचा 2रा दिवस आहे आणि त्यामुळं अंतर्वलीत मोठी गर्दी होती आहे. राज्यभरातून मराठा बांधव आंदोलनस्थळी येत आहेत. बीड जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या बियाण्याचे भाव प्रचंड वाढल्यानं शेतकरी हैराण झालेत. गेल्या वर्षीच्या सोयाबीनला 4000 रुपये तर सोयाबीनचे बियाणे 7 ते 10 हजार रुपये पर क्विंटल दरानं खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुळे एकीकडे शेतमालाला भाव मिळत नाही आणि दुसरीकडे बियाण्याचे भाव वाढल्यानं शेतात सोयाबीनची पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून दुपारनंतर सक्रिय झाला.
तसंच किनारपट्टी भागात वेंगुर्ले, मालवण, देवगड, विजयदुर्ग या ठिकाणी शनिवारी मोठा पाऊस बरसलाय. विशेष म्हणजे हवामान विभागानं 9 जून पर्यंत रेड अलर्ट जारी केला. रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसानं दमदार हजेरी लावली. महाड, माणगाव, कोल्हापूर, म्हसळा या तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. पावसामुळं सर्वत्र पाणीच पाणी साचलं होतं. सखल भागात पाणी साचलं होतं. रत्नागिरी जिल्ह्यात पुढील 4 ते 5 दिवसाकरता विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसेल असा अंदाज वर्तवलाय. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. सर्वांनी सतर्क राहावं असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात धुळ्यात एका बालिकेचा मृत्यू झालाय. शहरातील बोरसेनगर परिसरातील ही घटना आहे. 1 वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. केदारनाथच्या बोगस नोंदणीचा महाराष्ट्रातल्या पर्यटकांना फटका बसलाय. केदारनाथला गेलेले रजिस्ट्रेशन हे बोगस निघाले. स्थानिक रजिस्ट्रेशन धारक मराठी पर्यटकांची त्यामुळे फसवणूक झाली आहे. केदारनाथचं ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन बोगस निघालं. पोलीस ठाण्यात तक्रार झाल्यानंतर पर्यटकांचं केदारनाथचं दर्शन हे झालेलं आहे. पावसाळ्यामध्ये नेरळ ते माथेरान दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेनं शनिवारपासून नेरळ ते आमन लॉज मिनी ट्रेन सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. पावसाळ्यात खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. दरम्यान अमन लॉज ते माथेरान दरम्यान मिनी ट्रेनच्या शटल फेऱ्या या सुरू राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सोन्यासह चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. गेल्या 2 ते 3 दिवसात किमती या हजारोंनी घसरल्यात. सोने आणि चांदीच्या किमती 2000 रुपयांपेक्षाही जास्त घसरण झाली आहे.